नमस्कार, मी विजया वामन। साताऱ्यात शशिकांत शिंदेचा पराभव झाला कारण संघटना कमी पडली। रावेरमध्ये श्रीराम पाटलांचा पराभव झाला कारण संघटना कमी पडली, असं कोण म्हणताय? तर रोहित पवार। आणि कुणाला म्हणतायत? तर जयंत पाटलांना। येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील, नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल, मी किंग मेकर आहे, मी सेनामती आहे। अहो, हे एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं। महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते, त्यांच्यामुळे हा यश मिळालेलं आहे, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही। मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत। आता माझे महिने एक चार महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित। आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा। काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा। शरद पवार दोन कानाखाली मारतील आमच्या, नाही तर काय करतील तो त्यांचा निर्णय, पण जाहीर बोलू नका। पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे, कुणा एकाची संपत्ती नाही आहे। जयंत पाटीलच या दोन पराभवामागचे कारण आहेत असं रोहित पवार वारंवार खुणावतात। आणि कारण ठरलं ते म्हणजे हे पोस्टर, जयंत पाटीलच सरसेनापती। या निवडणुकीची सगळी रणनीती ही जयंत पाटलांनी आखली होती। 10 पैकी राष्ट्रवादीचे 8 उमेदवार निवडून आले, त्याचं क्रेडिट हे जयंत पाटलांना सुद्धा गेलं। आणि हेच कुठेतरी रोहित पवारांना खुपलं, म्हणजे आजचे अजित पवार उद्याचे रोहित पवार तर नसतील ना, यावर प्रश्न निर्माण होतोय। या प्रदेशाध्यक्ष पदावरती कुणाचा डोळा नव्हता, याच प्रदेशाध्यक्ष पदापायी तर अजित पवारांनी बंडखोरी केली। आता याच प्रदेशाध्यक्ष पदापायी रोहित पवार, ज्यांची पहिलीच आमदारकीची टर्म आहे, ते सुद्धा स्वतःचं अस्तित्व गमावून बसतील का, असा प्रश्न निर्माण होतोय। यासाठी आपल्याला थोडंसं भूतकाळात जावं लागेल। आठवतंय, 2019 मध्ये सुद्धा भाजपानं जो प्रयोग आता केलाय तोच प्रयोग 2019 ला केला होता। 2019 ला शरद पवारांकडे असलेले दिग्गज नेते भाजपाने फोडले होते, ज्यामध्ये राणा जगजितसिंहांसारखे सुद्धा मोठे नेते होते, तरी सुद्धा पवार डगमगले नाही। आता त्यावेळेस सुद्धा असंच घडलं होतं, पवार संपलेत, पवार आता राहिलेले नाहीयेत, पवारांनी आता निवृत्ती घ्यावी, पवारांनी आशीर्वाद द्यावा, पवारांनी मैदानात कुस्तीसाठी आम्ही तेल लावून तयार आहेत, पण पुढे आम्हाला कोणी तेल लावलेला पहिलवान दिसत नाही, अशा पद्धतीचा त्यावेळेस सुद्धा चर्चा रंगल्या होत्या। आणि जे दिग्गज फुटले त्या दिग्गजांमध्ये सगळेच होते पण जयंत पाटील नव्हते। आता सुद्धा 2024 ला, ज्यावेळी जूनमध्ये 2023 ला अजित पवारांनी बंडखोरी केली, त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ अशी मोठी नेते फुटली, परंतु त्यामध्ये जयंत पाटील नव्हते। मग अशा जयंत पाटलांवरती वारंवार अविश्वास आणून किंवा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी रोहित पवार जो खेळ खेळू पाहत आहेत, त्यामध्ये ते स्वतःच त्यांचा पाय चिखला जाईल का, असाही प्रश्न निर्माण होतो। लक्षात घ्यायला हवं होतं, रोहित पवारांना एक गोष्ट समजली नाही, जे अजित पवारांना भेटलं नाही ते आपल्याला भेटेल तरी कसं। याच प्रदेशाध्यक्ष पदाची महत्वाकांक्षा अजित पवारांना होती आणि आता त्याच पदाची महत्वाकांक्षा ही पुन्हा एकदा रोहित पवारांना आहे। सरसेनापती म्हणून जयंत पाटलांना दिलं गेलेलं क्रेडिट हे रोहित पवारांना खुपतंय। जयंत पाटलांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असलेली मोठी जागा ही कुठेतरी आता रोहित पवार यांची स्पेस रिकामी करणारी ठरते। अजित पवारांनी बंड केल्यापासून एक गोष्ट सातत्यानं जाणवली, ती म्हणजे अजित पवारांची जागा ही रोहित पवार घेण्याचा प्रयत्न करतायत। अजित पवारांवरती थेटपणे टीका करणं, जी की सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि त्यासोबतच शरद पवार टाळतायत, तीच बाजू जी आहे ती रोहित पवार ओढून घेत आहेत। रोहित पवारच आहेत जे सुप्रिया सुळे जिंकल्यानंतर म्हटल्या होत्या की बच्चा अभी बडा हो गया, आणि आता तेच रोहित पवार म्हणतायत की प्रदेश अध्यक्ष पदाची जागा रिकामी करा, कुठेतरी आपल्यातलाच एक जण जो आहे तो रात्रीच्या मिटिंगा करून विरोधकांना रसद पुरवत होता, ही सुद्धा जी खेळी आहे किंवा जो टोन होता तो टोन सुद्धा रोहित पवारांचा जयंत पाटलांकडेच होता। आणि त्यामुळे जयंत पाटलांनी अहमदनगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या जाहीर वर्धापन दिनाच्या जाहीर व्यासपीठावरूनच सांगून टाकलं की माझ्याविषयी जर तुम्हाला काही अडचण असेल तर थेट पवारांना सांगा, जाहीरपणे काय बोलतायत, जे माझ्याबाबत करायचंय ते शरद पवार करतीलच। आजपर्यंत शरद पवारांचा हुकमी एका किंवा जवळचा माणूस म्हणून जयंत पाटलांनाच अधोरेखित केलं जातंय, जे काही द्यायचं ते पवार नावाच्या व्यक्तीलाच का बरं द्यायचं, असा प्रश्न वारंवार शरद पवारांसमोर होताच की सुप्रिया सुळे यांना खासदार तर केलं
पण मंत्री होऊ दिलं नाही. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री तर केलं पण मुख्यमंत्रीपद दिलं नाही. रोहित पवारही तसंच काहीसं आहे, आमदार तर केलंय पण त्यापेक्षा वरची जबाबदारी रोहित पवारांकडे शरद पवार देतील याबाबत मात्र प्रश्न आहे. आणि त्यामुळे आता जयंत पाटलांनी पक्षात घेतलेली जी त्यांची जागा आहे ती स्पेस रिकामी व्हावी यासाठी काही जण देव पाण्यात ठेवू नये. आणि त्यामुळेच जयंत पाटील म्हटले फक्त अजून 4 महिने दम धरा आणि त्यानंतर मी स्वतःवरूनच ही जागा रिकामी करणार आहे. जयंत पाटील हे सुद्धा पुढे बंडखोरी करतील, ते सुद्धा फुटतील अशा आशयाचे ट्विट म्हणा जे आहेत ते रोहित पवार करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यातून किती हाताशी येणार आणि किती पदरात पडणार हे पाहणं गरजेचं आहे. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रोहित पवारांची जी पहिली स्टम आहे त्या पहिल्या स्टममध्ये रोहित पवारांना बडा नेता बनण्याची स्वप्न पडू लागली आहेत. पक्षात आपल्याकडे महत्त्वाचं पद असलं पाहिजे ही महत्त्वाकांक्षा आता रोहित पवारांचीही दिसून येते आणि ती पहिल्याच आमदारकीच्या टर्ममध्ये. त्यामुळे पवारांना ही गोष्ट कळायला हवी की उद्याचे म्हणजे आजचे जे अजित पवार ज्यांनी बंडखोरी केली आजचे अजित पवार उद्याचे रोहित पवार तर नसतील ना. कारण महत्त्वाकांक्षा अजित पवारांची 2004 सालापासून सुरू झाली होती आणि तीच महत्त्वाकांक्षा रोहित पवारांना पहिल्याच आमदारकीच्या टर्ममध्ये सुद्धा आता त्यांच्यामध्ये दिसू लागली आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींमध्ये पाहणं हे गरजेचं आहे की आता जयंत पाटलांच्या जागी रोहित पवारांची रिप्लेसमेंट होती शरद पवार रोहित पवार की जयंत पाटील, दोघांपैकी नेमकं कोणाचं बोट धरून राहणार आणि या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं कोण हुकमी एका आणि खरा सेनापती ठरणार याबाबत तुमचं काय मत आहे. रोहित पवारांची पहिलीच आमदारकीची टर्म असताना त्यांनी थेट मोठ्या नेत्यावरती टीका करणं, तेही स्वतःच्याच पक्षातील नेत्यावरती टीका करणं आणि आमदारकी खासदारकी असं टप्प्याटप्प्यानं पुढं जाणं सोडून थेट प्रदेशाध्यक्षपदावरती डोळा ठेवणं हे कितपत योग्य आहे. आजचे अजित पवार उद्याचे रोहित पवार तर नसतील ना. काय वाटतंय जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र पब्लिक.